लग्नात आहेर देणं घेणं हे चालतंच, पण आपल्याच लग्नात सरकारला आहेर केल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? पण सध्या वधू आणि वर पित्याची अवस्था अशीच झाली आहे. तुम्ही म्हणाल असं कसं? पाहूयात. लग्नात सरकारलाच आहेर. जीएसटी मुळे वधू पित्याचा खिस्सा रिकामा. सांगा लग्न करायचं तरी कसं? लग्नामध्ये वराडी म्हणून आलेल्या पाहुण्यांकडून रोख रक्कम किंवा वस्तू स्वरूपामध्ये वधू आणि वरपक्षाला आहेर मिळतो. पण आता वधू आणि वरपित्यालाच लग्न सोहळ्यात दुसऱ्याला आहेर देण्याची वेळ आली आहे. चक्क सरकारलाच आहेर द्यावा लागतोय. जीएसटी मध्ये त्याला जास्त पैसे टाकावे लागतात आणि जीएसटीमुळे हा लग्नाचा भार त्याच्या डोक्यावर जास्त पडत आहे. त्यामुळं जीएसटी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला माझं विनंती आहे की जीएसटी ही पूर्णपणे कमी केली पाहिजे. मुलामुलींच्या लग्नासाठी जो खर्च आपण करतो त्यावर सरकारची नजर असते. मंगल कार्य, लॉन्स, केटरर्स, दागिने, कपडे, लग्नपत्रिका, फोटो, व्हिडिओ शूटिंग आदींचं बिल घेतलं की जीएसटी आकारला जातो. मंगल कार्यालय, लग्नपत्रिका, अल्बम, व्हिडिओ शूटिंग यावर 18% जीएसटी द्यावा लागतो. भोजन, बस्ता, डेकोरेशन, रुखवत, फुलांची सजावट यासाठी 5% जीएसटी द्यावा लागतो. दागिन्यांवर 3% जीएसटी. इतकंच नाही तर नवरा आणि नवरीचा मेकअप करतानाही जीएसटी भरूनच बोहल्यावर चढावं लागतं. हा आहेरच सरकारला द्यावा लागायला लागला की सरकारकडूनच वधूच्या पित्याला किंवा लग्न समारंभाच्या कार्यक्रमाला काही सवलती मिळायला हव्यात, पण तेच आपल्याला आहेर म्हणून सरकारलाच देतो काय आपण, असा प्रश्न पडायला लागलाय. आधीच महागाईनं डोकं वर काढलंय, त्यात मुलीचं लग्न हा सर्वाधिक खर्चिक भाग. यामध्ये सगळ्यात जास्त फरफट होते ती वधू पित्याची. सगळ्यांची सरबराई करताना सरकारचीही जीएसटी रूपात सरबराई करण्याची वेळ ही वधू पित्यावर आली आहे. मुलगी वाचवा, मुलगी वाढवा असं म्हणताना सरकारनं जरा मुलीच्या लग्नातल्या जीएसटीचा सुद्धा विचार करावा, इतकीच अपेक्षा. माधव सावरगावे, साम टीव्ही न्यूज, औरंगाबाद.